खेळाडूंना मोठ्या संस्थांनी आर्थिक सहाय्य करणे काळाची गरज आहे. तसं झाल्यास अनेक खेळाडू घडतील असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी व्यक्त केले. नरेतील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे तिसऱ्या जाधव स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर दीपक माने, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सूर्यकांत जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत युवा खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या अर्जुन पुरस्कार विजेत्या क्रीडा मार्गदर्शक शकुंतला खाटावकर यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू सायली केरीपाळे यांना जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आदर्श क्रीडापटू पुरस्कार प्रदान करण्यात आला. 11,000 रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचं स्वरूप होतं. डॉक्टर दीपक माने म्हणाले, कोणताही खेळाडू जेव्हा कष्ट करून विजय मिळवतो तेव्हा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे त्यांना प्रोत्साहन देणे आणि बळ देणारे असते. त्यांना या प्रोत्साहनाचा पुढील काळात अधिक प्रगतीसाठी निश्चित उपयोग होतो. म्हणून खरंच चैतन्य निर्माण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्यातील गाढ अभ्यासक आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर ते आणि मी डीन अनेक वर्ष आम्ही बरोबर होतो. आता इथे आमच्या वरच्या अधिकार मंडळाचे सदस्य आहे. परंतु शार्दुलनांनी जे भाषणात म्हटलं की अमेरिकेहून आल्यानंतर खूप जण परदेशात जातात येतात, मी जाऊन आलो सांगतात. आम्हीही खूप वेळा युरोपमध्ये असेल किंवा कुठल्या कंट्रीजमध्ये जाऊन होतो, पण आल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती व्यक्ती माझ्या ऑफिसला आली आणि 3 पानी रिपोर्ट माझ्या हातात होता. मी म्हणलं सर काय आहे, तर म्हणाले सर मी अमेरिकेत अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या आणि तिथलं स्पोर्ट्स कल्चर, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पोर्ट्सच्या रिलेटेड जो अभ्यासक्रम आहे याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट मी तुम्हाला दिला, तुम्ही वाचा आणि यात काही दुरुस्ती किंवा यात काही आपल्याला अंमलात आणता आलं तर आपण आणूया. आणि मला सर निश्चित या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सरांनी दिलेल्या बऱ्याचशा गोष्टीचं त्यानंतरच्या मी विविध अधिकार मंडळामध्ये मान्यता मान्य करून एक चांगलासा छोटा आमच्या प्रयत्नात एक संकुल या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. विजय संतान म्हणाले, लहान वयात मुलांवर जे संस्कार केले जातात ते आयुष्यभर त्यांना उपयोगी पडतात. विद्यार्थ्यांना चांगले खाण्याची व व्यायामाची सवय ही क्रीडा प्रशिक्षकांमुळे आणि शिक्षकांमुळे लागते. संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये विशिष्ट जिद्द पाहायला मिळते, ती वाखाणण्याजोगी आहे असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या खेळाडूंना खरोखरच सलाम आहे. आमच्या साहेबांचं उदाहरण सांगतो, साहेब अजूनही लॉन टेनिस खेळतात 2 ते 2.5 तास. कोणी लॉन टेनिसचे खेळाडू असतील तर माझ्या सरांना विनंती आहे, एकदा पूर्ण शाळा घेऊन बालेवाडी घ्या, त्यांना दाखवून देऊ आपण आणि सकाळच्या वेळेस आमच्या सरांचा खेळ पाहायला मिळेल. अजूनही ते खेळतात आणि तरुण पुराला खेळाडूला लाजवेल असा त्यांचा खेळ आहे. सर्व्हिस पाहिल्यानंतर 160-120 स्पीडनं सर्व्हिस असते लॉन टेनिसची, जे आपण लाईव्ह टेलिकास्टमध्ये पाहतो त्याच्या स्पीडनं त्यांची सर्व्हिस असते. त्यांचं तारीख म्हणून नाही, खरोखरच खेळतात. तर हे सगळे खेळाडू आज आपल्यासमोर आले. शार्दूल सरांनी अत्यंत चांगला जाधव स्पोर्ट्स फेस्टिवल सुरू केला. कुठल्या तरी संस्थेनं आमच्या खेळाडूच्या पाठीवर थाप मारावी, कुठल्या तरी आमच्या क्रीडा मार्गदर्शकाला जवळ घ्यावं, त्यांना त्यांच्या केलेल्या कार्याचं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांनी म्हणाली, आता तुमची चित्रफीत दाखवली जरा जास्तच तारीख झाली. तसं नाही आहे, ॲक्च्युली घडवलं पुण्यानं आहे, हे सगळं व्हिजन तुम्ही दिलं आहे, मी एकट्यानं नाही केलं. बालगंधर्वमध्ये पहिल्यांदा मीटिंग घेतली, 1300 शिक्षक माझ्या समोर होते. आम्ही पुस्तक वाचायचो सर, 2000 पुस्तक आणले, 1300 शिक्षक होते. त्याचं काही मेल प्रसन्न झाला. ते शिक्षक लोक मी जेव्हा भाषणाला बोलायचो, सर सर म्हणे आम्हाला पुस्तकच नाही मिळालं. नेहमीच्या सवयी सर होते. मी म्हटलं बाबा 1300 शिक्षकांनी 2000 पुस्तकं आणले, पुरली कसे नाही, मला काय गणित समजलं, माझं गणित कच्चं आहे, कारण फिजिकल वाल्याचं गणित कच्चंच असते. कृपा करून ज्यांना जास्त घेतले असतील त्यांनी वाटून घ्या. आणि तुम्हाला आता सांगतो म्हणलं की मला थोडंसं वाईट वाटलं, मी पुण्यात आलो आणि इथं सुद्धा पुस्तकाची कमतरता पडते. गडचिरोलीच्या शिक्षकांनी म्हणलं तर ठीक आहे, 2-2 पुस्तकं प्रसाद असते, थोडं 2-2 पुस्तकं नेले प्रत्येकाने आणि पुढच्या वेळेस पासून पुस्तक बंद, मग काय करायचं. मी म्हणलं ऑनलाईन सर्व्हिस राहील, ऑनलाईन प्रेझेंटेशन राहील, ऑनलाईन ॲडमिशन राहील. म्हणून आता उल्लेख केला गेला की ऑनलाईन करण्याचं जे आलं ते शिक्षकांनी पुस्तकाचा घोळ केल्यामुळं आलं. आणि आज 1,75,000 मुलं माझ्या वेबसाईटवर आहेत, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणेच्या. आणि हे सगळं तुम्ही राजा खेळाडूंनी भाग घेतलाय, तालुक्यात असू द्या, तुमच्याकडे पण जिल्हा स्तराच्या विभागाच्या स्पर्धा झाल्या, तायकोंडोच्या
पहिल्यांदा नवीन पायंडा पाडला शार्दूल सरने की जिल्हा स्तरावर जेवण दिलं आम्हाला भाग पडत होते बाकीचे लोक ओरडायला लागले हो दुसरी संस्था देईल याची गॅरंटी नसते ना शार्दूल सरला घेतला तर जोरदारच घेतला पाहिजे नाही तर घेतच नाही प्रोग्राम पाहिले आता किती जोरात प्रोग्राम आहे त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा झेडपीची स्पर्धा म्हणले की लोक झेडपीची स्पर्धा पंचांना 100 रुपये मानधन दिवसभर चहा नाही पाणी नाही आपला फिसल वाजतच आहे थोडा थोडा सुधारणा करायचा प्रयत्न केला कारण ही जाणीव तुमच्यासारख्या लोकांनी करून दिली की खरोखरच 2500 रुपये रोज कमवणारा माणूस माझ्याकडे 100 रुपयासाठी 55 मानधन घेतो आणि फिसल वाजवतो कशासाठी खेळाच्या प्रेमासाठी 21,000 मुलं माझे कबड्डीला आहेत पुणे जिल्ह्यासाठी ही संख्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा शर्तीनं जास्त आहे आणि एवढ्या पार्टिसिपेट होणाऱ्या मुलांना आम्ही काय देतो पाणी सुद्धा नसते माझ्या स्पर्धेत व्यवस्थित स्थिती कारण तो 10,000 रुपये मला मानधन आहे शासनाकडून आलेलं खर्चासाठी पंचांचं मानधन 100 रुपये द्यायचं 15 दिवस कबड्डी चालू आहे ॲथलेटिक्स 3-4 दिवस चालू आहे भरपूर सहभाग आहे पण त्याला करणारी मॅनेजमेंट नव्हती म्हणून आम्ही थोडासा प्रयत्न करू असं जाधव सर संस्थांच्या मागे लागून ज्या ज्या संस्थेला मी विनंती केली त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करून अशा स्पर्धांना स्टेटस आणण्याचा प्रयत्न केला म्हणून जाधव संस्थे इन्स्टिट्यूटचं खरोखर कौतुक आहे की माझी स्पर्धा जरी महाग केली त्यांनी त्याला एक स्टेटस दिले की पंचांना जेवण दिलं पाहिजे खेळाडूंना पाणी दिलं पाहिजे पुरस्काराला उत्तर देत शकुंतला खडावकर म्हणाल्या खेड्यातील विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहनाबरोबर आर्थिक मदत आवश्यक असते संस्थेतील मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण झाली आणि मनापासून त्यांनी कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार व्हायला वेळ लागणार नाही अजून एक गोष्ट असते की मी गेल्या प्रकारामध्ये मला माहित नव्हतं की सहयोगाला काय प्रकार असतो पहिल्या वर्षी खेळाच्यासाठी तुम्ही त्यावर जन्मले पण नसणार नाही इथले पण जयपूरला आमचं जयपूरला नॅशनल झाले आणि 24 तारखेला नॅशनल संपले 24 तारखेला 26 तारखेला 26 जानेवारीचे कार्यक्रम असतो त्यावेळेस मोहनदार या तिथे होते त्यांनी आमच्या सगळ्या मुलामुलींच्या टीमला तिकडे बोलावलं पासेस वगैरे करून ठेवले नंतर आम्हाला वेळ होता 25 तारखेला आणि यशवंतराव चव्हाण होते त्यावेळेस तिथे त्यांच्याकडे जाण्याचा योग आला तिथे सगळे लोक बसलेले होते सगळ्यांनी सह घेतला मला माहित नाही की सह का घेतात ते मी म्हणजे सह कशासाठी माझे कुलीक होती तिला म्हणलं का घेतात या सह कशासाठी घ्यायच्या नाही म्हणजे छान असतं खूप चांगलं वाटतं म्हणजे त्यात बरेचसे किस्से नंतर मी त्याच्यावरती ऐकले सहा घेतलेला छान असतं पण ज्या सहा देतात जे तुम्हाला त्याच्यामधून संदेश दिला असतो तो संदेश तुम्ही पाहता का हा मला प्रश्न की त्यावेळेस पण पडला होता नंतरही पडला होता की सगळेजण आम्ही अंक्याची घेतली तमक्याची घेतली तिथे सगळेजण बसले ओळख करून देण्यात आली सगळ्यांची मी माझं नाव सांगितलं शकुंतला खटावकर चव्हा यशवंतरावजी म्हणले तू खटावची का गं म्हणलं नाही मी तिसरे गावची हां हां सेवागिरी म्हणालच का बरं आणि मग नंतर तिथे आलं होतं शांताबाई शेळके त्या कवीची तिथे मोठ्या आहेत तुम्हाला आम्हाला सांगण्याची म्हणजे बोलण्याची जरूर नाहीये तसं मी जर बोलले तर सूर्याला पंटी दाखवले सारखं होईल एकतर सगळ्यांनी तयार घेतली होती माझ्या मैत्रिणीकडून मग मी म्हणजे मला देत होती शिवाय त्याच्यावरती घेतली त्यांना दिले त्याच्या भारतीय बैठक होती मी सगळ्यांसाठी मी त्यांना म्हटलं की मला पण त्यांना त्यांनी माझ्या मी त्यांना एवढंच म्हटलं की मला आत्ता माझ्या खेळाच्या आयुष्यानं आणि पुढच्या आयुष्याला उपयोगी पडेल असा संदेश द्या आणि मी तो पाळायचा प्रयत्न करेन हे मी त्यांना सांगितलं त्यांनी मला एक संदेश दिला त्यांनी फक्त काय केलं एक वेळ माझ्याकडे खालीवर बघितलं नकशिकार डोक्यावरून पदर एकसारखा केला आणि विदिन अ फ्यू सेकंड म्हणजे सेकंद आपण कितव्या भोगत मला माहीत नाही लिहून दिलं त्यांनी पराजयाची नलगे भीती पराजयाची नलगे भीती विनय असावा परिविजयांनी केरीपाळी म्हणाल्या आई वडिलांनी शिक्षकांच्या शिस्तीचा आधी राग येत असे परंतु त्यांच्या या शिस्तीचा मला खूप उपयोग झाला तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांचा आणि गुरुंचा आदर करा मला खूप थोडे मित्र मैत्रिणी आहेत कारण का कधी सरांनी कॉलेजला बाहेर कधी जाऊनच नाही दिलं नेहमी व्हॉट्सअप फेसबुक बंद होतं पण त्या सोशल मीडिया बंद असल्याचा फायदा आज खूप झाला जेव्हा मी इंडिया घेऊन आले तेव्हा आमच्या सरांनी हा की हा नंबर वापरायला चालेल असं ते बोलले होते कधीच आम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुक त्यांनी वापरून नाही दिलं तेव्हा त्यांचा भरपूर मनात हे व्हायचं की सर आपल्याला काय करून नाही देत किंवा कुठे जाऊन नाही देत कोणाशी बोलून नाही देत पण ह्या खूप चांगल्या गोष्टी होत्या ज्या आत्ता करत आहेत तेव्हा सगळ्यांचा राग यायचा मम्मी पप्पा किंवा सर असतील ते भरपूर टाइम लिमिट्स होते मी नेहमी म्हणेल की एक प्लेयर सेल्फ डिसिप्लिन आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमुळेच घडतो कारण का
जेव्हा आपण मनात ठरवतो तेव्हा आपण कोणती गोष्ट करत नाही, पण तीच गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींनी किंवा कुठल्याही जवळच्या माणसाने आपल्याला सांगितली तर ती आपल्याला लगेच पटते. तर आणि अजून एक सांगेल की मी कधीच 12वी नंतर शाळेत कॉलेजमध्ये गेले नाही, पण माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझ्या मम्मीने केला. ती मी कॉलेजमध्ये नाही जायचे पण ती महिन्याला जाऊन माझे प्रॅक्टिकल आणि माझ्या वह्या काय असेल नोट्स वगैरे घेऊन यायची. कारण का मम्मी नेहमी म्हणायची की गेममधून करिअर होईल की नाही माहीत नाही, पण शिक्षण कधी वाया नाही जाणार. आणि आज त्या गोष्टीमुळे मी माझं MBA कम्प्लीट करू शकले. याचा खूप जास्त अभिमान आहे की माझी मम्मी माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभी होती. पप्पा प्लेअर असल्यामुळे ते मला नेहमी खेळायच्या बाबतीत त्यांनी मला मदत केली आहे, की त्यांनी मला नेहमी एवढंच सांगितलंय की नेहमी तू तुझ्या क्लबचा किटचा जे काही किट घालशील, इंडियाचा असू, पुणे जिल्ह्याचा असू किंवा संघाचा असू, त्या किटचा नेहमी आदर कर, तुझ्या ग्राउंडचा आदर कर. आयुष्यात तुला त्या गोष्टी तुला सगळं मिळवून देतील. आणि नक्कीच त्यांनी मला आज सगळं मिळवून दिलंय. तेव्हा ते फक्त बोलायचे की तू फक्त खेळ, बाकी कोणत्या गोष्टीचा विचार नको करू. जर तू तुझं काम व्यवस्थित केलं तर सगळं भेटेल. आणि आज त्या दोघांनी जर ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष नसतं दिलं तर आज मी घडू नसते शकले. आणि त्या दोघांमुळेच आज जे काही आहे ते मी आहे. आणि मी नेहमीच सांगेल की आपल्या ज्या काही आयुष्यातले जे शिक्षक असतात किंवा आई वडील असतात, सर असतात, त्यांना कधीच आपले आपण काही केलं तरी त्यांना क्रेडिट घ्यायला नको असतं. कारण का मी जेव्हा पण बोलते आमच्या सरांना की सर चला कार्यक्रमाला वगैरे, तर ते म्हणतात नाही तू जा, तुझा सन्मान आहे. पण ते मेडल मिळवण्यामागे 10 वर्ष कष्ट त्या सरांनी घेतलेले असतात. ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, भारत देश हा जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे, मात्र तरी देखील ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची संख्या कमी आहे. शासनाने राबवलेल्या खेलो इंडिया सारख्या उपक्रमांमध्ये शिक्षण संस्थांनी सहभाग घ्यायला हवा, तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि नवे खेळाडू तयार होतील. संस्थेतर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या खेळाडूंकडे पाहून नव्या पिढीला प्रोत्साहन मिळावे याकरता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या देशामध्ये आपल्याला विचार करत असताना ज्या वेळेला 80 कोटी युवकांची फौज आपल्याकडे होणार आहे, त्यावेळेला ही ऍसेट म्हणून होणार आहे का ही देशासाठी लायबिलिटी म्हणून होणार आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्या वेळेला 80 कोटी युवकांची फौज आपल्याकडे निर्माण होणार आहे, त्यावेळेला ही अपॉर्च्युनिटी म्हणून होणार आहे का चॅलेंज म्हणून होणार आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्या वेळेला 80 कोटी युवकांची फौज आपल्याकडे निर्माण होणार आहे, त्यावेळेला या देशासाठी ती डिव्हिडंट म्हणून असणार आहे का ती डिझास्टर म्हणून असणार आहे याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून ही 80 कोटी युवकांची जर फौज आपल्याला ऍसेट म्हणून निर्माण करायची असेल, देशाला पुढे घेऊन जाणार जर युवक आपल्याला तयार करायचे असतील, तर तुमच्या डोक्यामधलं सर्च इंजिन जे आहे ते सर्च इंजिन तुमच्या सगळ्यांना ऑन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज सर या ठिकाणी बसलेले मला सांगताना सर एक दुःखही वाटतं आणि सगळ्यात मोठी ही चॅलेंज सुद्धा आपल्या देशाच्या समोर त्या ठिकाणी आहे. 80 कोटी युवक असताना युवक या देशामध्ये 80 कोटी युवकांना नोकऱ्या मिळतील आज अशी परिस्थिती नाही. परंतु या देशाचे ज्या वेळेला खेळ मंत्री, या देशाचे स्किल डेव्हलपमेंट मंत्री ज्या वेळेला धर्मेंद्र प्रधान ज्या वेळेला ते जपानला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणच्या लोकांसोबत एक टायअप केलेला आहे. तो टायअप असा आहे की त्यांना 3 लाख युवक जे 10वी नापास आहेत, जे 12वी नापास आहेत, जे ड्रायव्हर काम करतात, जे सुताराचं काम करतात, जे फिटरचं काम करतात, असे त्यांना 2025 आतमध्ये जवळजवळ 3 लाख लोक पाहिजेत. आज ज्या देशामध्ये 2024 ऑलिम्पिक होणार आहेत त्या देशामध्ये वेगवेगळे स्टेडियम बांधण्यासाठी तिथली तयारी करण्यासाठी त्या देशाला जवळजवळ 10,000 वर्कफोर्सची त्या ठिकाणी गरज आहे. आज ऑस्ट्रिया सारख्या देशामध्ये 50,000 नर्सेसची गरज आहे. इतकंच नाही तर ज्या देशामध्ये आपण या ठिकाणी काम करतो या देशामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं टॅलेंट त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळे युवक या ठिकाणी बसलेले असताना आज कमर्शियलायझेशन ज्या वेळेला खेळाचं होत आहे त्यावेळेला अनेक लोक फक्त नोकरीचा विचार करत असताना, मी कालच मेरीकॉमचा पिक्चर कोणत्या तरी टीव्ही चॅनलला त्या ठिकाणी लागलेलो होतो. मी मेरीकॉमचा पिक्चर त्या ठिकाणी पाहत होतो. त्या मेरीकॉमच्या पिक्चर मध्ये असं दाखवलेलं होतं की त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी बॉक्सिंग मध्ये येण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध केला. ते स्वतः रेसलर होते,
परंतु मुलीला बॉक्सिंग मध्ये येण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध केला, पण त्या मुलीनं कधी हार न मानता जे स्वतःच पॅशन आहे ते पॅशन त्या ठिकाणी पुढे आणण्याचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. त्यांच्या घरातले जनावर सुद्धा त्या ठिकाणी सावकारानं ओढून नेलेली होती, परंतु त्या मुलीनं त्या ठिकाणी जे अंडरग्राऊंड फायटिंग असतात त्या फायटिंग मध्ये त्या मुलीनं मुलांसोबत त्या ठिकाणी लढाई करून तिथे जे काही पैसे मिळतील ते पैशामध्ये घर चालवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि आज तर मला सांगताना फार आनंद वाटतो की आज कबड्डी असेल, हॉकी असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, अशा खेळांचं त्या ठिकाणी कमर्शियलायझेशन खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. आणि कॉर्पोरेट जे मोठमोठ्या कंपन्या हे खेळामध्ये उतरत असताना आज गोरगरीब विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती चान्स आहे की चांगल्या पद्धतीच्या खेळामध्ये पुढे येऊन आपल्या देशाचं आणि याचं नाव जे आहे ते नाव अत्यंत चांगल्या पद्धतीने. खेळाडूंना सध्या स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक साधनांचा वापर आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्व गोष्टींसाठी खूप खर्च आहे, म्हणून खेळाडूंना मोठ्या संस्थांनी आर्थिक सहाय्य करणे ही काळाची गरज आहे. अनेक चांगल्या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते पुढे येऊ शकत नाहीत. त्यांना आर्थिक सहाय्य मिळाले तर भविष्यात चांगले खेळाडू घडू शकतील, असंही यावेळी बोलताना नरेंद्र सोपल यांनी सांगितलंय. मी आम्ही जे खेळत होतो ते फक्त खेळासाठी खेळत होतो. खेळणं हे शकुंतला मॅडमला आठवत असेल की मगाशी जे सायली एक वाक्य बोलली, तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं, तू ज्यांच्यासाठी खेळतंय त्याचा गौरव. जे कलर म्हणतो आपण टी शर्ट, ज्या क्लबच्या टी शर्ट अंगात घालते, ज्या जिल्ह्याचं घालते, ज्या राज्याचं घालते, ज्या देशाचं घालते, त्या कलरला सन्मान कर असं जी बोलले तेच मी बोलेन. त्यावेळेस विद्यापीठाचा ट्रॅकसूट मिळणं, विद्यापीठ लिहिलेलं महागड टी शर्ट घालून गावात फिरणं हेच मोठं कौतुकाचं होतं. कुठलं बक्षीस, कुठल्या नोकऱ्या, कुठले पासपोर्ट मार्क असं काही नव्हतं. हे आत्ता आत्ता एकंदरीत बाहेर लोकांचा स्पर्धेकडं परत आणायचा जर काही उपक्रम असेल तर त्याच्यासाठी हे राबवलेले वेगवेगळे शासन निर्णय आहेत. पूर्वी खेळासाठी खेळ खेळला जात होता, स्वतःच्या आरोग्यासाठी खेळला जात होता, स्वतःच्या आवडीसाठी खेळ खेळला जात होता. मग असे संतान सरांनी सांगितलं, माने सरांनी सांगितलं, आता गेम टेनिस. पण मी विद्यापीठाचे मस्कर सर म्हणून मी खूप नामवंत मार्गदर्शक होते. मी त्यांचा ॲथलेटिक्स कॅम्प करायचो का तर फिटनेससाठी. बार्शीपासून जामगाव जाधव सरांना माहिती आहे 5 किलोमीटर लांब आहे. मी बार्शीला दररोज 5 किलोमीटर तिथं बुरुज आहे कॉर्नरला, टर्न आहे बघा जाधव सर आठवत असेल तुम्हाला, अजूनही तो बरोबर पाडलेला नाही आहे, तो बुरुज अजूनही आहे.